नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व सरळ सेवा परीक्षांसाठी महत्वाचे असणारे वीस जनरल नॉलेजचे प्रश्न पूर्ण संदर्भ आणि स्पष्टीकरणासह पाहणार आहोत मित्रांनो हे जे प्रश्न असणार आहेत पहा पोलीस भरती जिल्हा परिषद भरती आरोग्य विभाग भरती तलाठी भरती जेवढ्या काही आपल्या सरळ सेवा पद्धतीच्या भरती आहेत त्यासाठी हे महत्वाचे आणि वारंवार विचारलेले प्रश्न आहेत आपल्याला या व्हिडिओची जर एफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण चॅनलला जॉईन करा म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ डाउनलोड करता येईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे सध्या चर्चेत असलेला मेडी गट्टा सिंचन प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे पहा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला आहे की सध्या चर्चेत असलेला मेडी गट्टा हा जो जलसिंचन प्रकल्प आहे कोणत्या तालुक्यात आहे आपल्याला प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदात प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून द्यायचं आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर सिरोंचा या तालुक्यात आहे पहा आपल्याला कधी कधी असा प्रश्न विचारला जो तालुक्याच्या ता ऐवजी जिल्हा असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो तर कोणता जिल्हा आहे लक्षात ठेवायचं आहे गडचिरोली हा जिल्हा आहे आणि तालुका कोणता आहे त्यातील सिरोंचा एकूण पहा या गडचिरोली जिल्ह्यामध्ये बारा तालुके आहेत तर ते बारू बारा तालुके कोणते कोणते आहेत पहा गडचिरोली धानोरा चामोर्शी मुलचेरा अहेरी सिरोंचा एटापल्ली भामरागड वडसा आरमोरी कुरखेडा आणि कोरची हे जे आहेत मित्रांनो हे बारा तालुके जे आहेत हे, हे गडचिरोली जिल्ह्यात आहेत आणि मेडीगट्टा सिंचन प्रकल्प आहे तो गडचिरोली जिल्ह्यात असून सिरोंचा हा तालुका आहे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर येणार आहे प्रश्न दोन आहे सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणारे मोसिनराम हे कोणत्या राज्यामध्ये आहे या ठिकाणी पहा इम्पॉर्टंट प्रश्न आहे सर्वाधिक पाऊस पडतो मोसिनरान या ठिकाणी तर आपल्याला विचारलं की ते कोणत्या राज्यात येतं याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर मेघालय या राज्यामध्ये आहे पहा मोसिन रान मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा थोडासा इम्पॉर्टंट आहे कारण यामध्ये आपले दरवर्षी मित्र कन्फ्यूज होतात मेघालय की मिझोरम कोणत्या राज्यात आहे तर मेघालय या राज्यामध्ये आहे पहा मोसिन रान आणि हे जे आहे भारतातील सर्वात जास्त पावसाचं ठिकाण असणारं मोसिन रान राज्य आहे मेघालय मध्ये प्रश्न आपल्याला कधी कधी राज्यावरती विचारला जातो महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो तर महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस आहे पहा अंबोली या ठिकाणी कोणत्या आंबोली या ठिकाणी आहे आणि आंबोली हे जे ठिकाण आहे हे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे पहा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंबोली ठिकाण आहे हे जे आहे हे महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त पाऊस पडणारे ठिकाण आहे आणि भारतातील सांगितलं तर मोसिन राणी हे आहे राज्य आहे याचं मेघालय आणि मेघालयची राज्याची राजधानी कोणती आहे पहा शिलाँग ही मेघालयची राजधानी आहे या ठिकाणी पहा गारो खासी व जैतिया या डोंगर रांगाचा समावेश देखील मेघालयातच होतो पर्याय एक आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न तीन आहे काक्रापारा हा प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे पहा काक्रापारा हा जो प्रकल्प आहे हा कोणत्या नदीवरचा आहे मित्रांनो या ठिकाणी हा प्रश्न देखील महत्वाचा आहे हा प्रश्न आपल्याला दोन हजार अठरामध्ये विचारण्यात आला होता आणि हा प्रश्न जी बी एस एफ भरती झाली आहे पहा सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी त्या ठिकाणी आपल्याला दोन हजार अठरामध्येच हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे जो काक्रापारा प्रकल्प आहे हा कोणत्या नदीवरती बांधलेला आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर तापी या नदीवरती बांधलेला आहे काक्रापारा आणि पहा मित्रांनो काक्रापारा हा जो आहे हा गुजरात राज्यामध्ये येतो काक्रापारा या ठिकाणी अणुविद्युत प्रकल्प देखील आहेत लक्ष ठेवायचे कोणती नदी आहे तर तापी या नदीवरती आहे काक्रापारा प्रकल्प पर्याय दोन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न चौथा आहे जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो मित्रांनो हा प्रश्न पोलीस भरतीसाठी इम्पॉर्टंट आहे कारण पोलीस खात्यावरचा हा प्रश्न विचारण्यात आला आहे पहा दोन हजार सोळा दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणवीस या तीनही वर्ष विचारण्यात आलेला प्रश्न आहे दोन हजार एकोणवीसला म्हणजेच पहा जी दोन हजार एकवीसमध्ये भरती झाली आहे त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर पोलीस अधीक्षक लक्षात ठेवायचं एस पी सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस हे जे आहेत हे जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा मुख्य प्रमुख असतो लक्षात ठेवायचे जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख जो आहे हा पोलीस अधीक्षक असून हे जे अधिकारी असतात हे भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी असतात लक्षात ठेवा भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी असतात पहा एस पी लक्षात ठेवा मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे त्याला आपण म्हणतो पोलीस अधीक्षक आणि यांची जी निवड आहे ही लोक संघ लोकसेवा करत असते लक्षात ठेवायचे लोकसेवा संघ किंवा संघ लोकसेवा ही त्यांची नेमणूक करत असते किंवा निवड करत असते आणि त्यांची नेमणूक ही जी आहे हे राज्य शासन करत असतं पर्याय एक आपले योग्य उत्तर आहे एसपी म्हणजेच पोलीस अधीक्षक प्रश्न पाचवा आहे महाराष्ट्रात जिल्ह्याच्या ठिकाणी पोलिस उप उपविभागाचे प्रमुखाला काय म्हटले जाते पहा महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस उपविभाग जे आहेत त्याच्या प्रमुखाला काय म्हणतात याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार उपविभागीय पोलीस अधिकारी असं म्हटलं जातं कोणाला तर जिल्ह्याच्या ठिकाणी जे पोलीस विप उपविभागाचे प्रमुख असतात त्यांना उपविभागीय पोलीस अधिकारी लक्षात ठेवा असं म्हटलं जातं आणि पोलीस आयुक्त हा लक्षात ठेवा पोलीस आयुक्त पहा पोलीस आयुक्त हा जो आहे हा भारतीय पोलीस सेवेतील उच्चाधिकारी तसेच पोलीस आयुक्तालयाचा प्रमुख म्हणून कार्य करत असतो कोण पोलीस आयुक्त आणि जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस उप उपविभागाच्या प्रमुखाला म्हणतात पहा उपविभागीय पोलीस अधिकारी पर्याय चार योग्य उत्तर आहे प्रश्न सहावा आहे याकूब मेमन या बॉम्बस्फोटातील आरोपीला कोणत्या ठिकाणी फाशी देण्यात आली मित्रांनो हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट आहे का प्रश्न दोन हजार सोळामध्ये विचारण्यात आलेला प्रश्न होता आणि दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये या प्रश्नाचा उल्लेख आलेला आहे पहा याकूब मेमन हा जो आहे हा बॉम्बस्फोटातील आरोपी होता आणि याला कोणत्या ठिकाणी फाशी देण्यात आली याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर नागपूर जेलमध्ये याकुब मेमनला फाशी देण्यात आलेली आहे लक्षात ठेवा मित्रांनो याकूब मेमन हा जो आहे हा एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटामधील प्रमुख आणि म्हणजेच मुख्य आरोपी होता कधीच्या एकोणीसशे त्र्याण्णवला जो बॉम्बस्फोट झाला होता तर त्या स्फोटातील हा मुख्य आरोपी होता आणि त्याला नागपूर जेलमध्ये फाशी देण्यात आली होती लक्षात ठेवायचं आणि या ठिकाणी येरवाडाचा उल्लेख केलेला आहे तर यरवाडा हा हे जे जेल आहे हे पुण्यामध्ये आहे आपल्याला पुण्यासाठी एक वेळा प्रश्न विचारला होता की येरवाडा जेल कोणत्या जिल्ह्यात आहे पहा पुणे या जिल्ह्यामध्ये आहे येरवाडा जेल आणि पुणे या शहरात असून संजय दत्तला याच येरवाडा कारागृहामध्ये ठेवण्यात आलं होतं ज्यावेळी संजय दत्त अटक होते अभिनेता संजय दत्त त्यावेळी ते त्यांना लक्षात ठेवा येरवाडा जेलमध्येच ठेवण्यात आलेलं होतं आणि याकूब मेमन हा जो आहे एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटामधील एक मुख्य आरोपी होता त्याला नागपूर जेलमध्ये फाशी देण्यात आलेली आहे प्रश्न सातवा आहे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये भारतीय लष्कराकडून ऑपरेशन गुडविल ही सदिच्छादर्शक मोहीम राबवली गेली होती याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार जम्मू काश्मीर या राज्यामध्ये पहा मित्रांनो जम्मू काश्मीर हे जे आहे हे सध्या राज्य अस्तित्वात नाही पण त्या ठिकाणी लडाख लक्षात ठेवा लडाख तसेच जम्मू हे जे आहे ते केंद्रशासित प्रदेश म्हणून करण्यात आले आहेत तर पहा हा जो प्रश्न आहे हा आपल्याला दोन हजार दोन हजार अठराच्या परीक्षेला हा प्रश्न विचारण्यात आला होता तर त्या साठीचा हा जो प्रश्न होता लक्षात ठेवा ऑपरेशन गुडविल हे जे आहे हे जम्मू काश्मीर या राज्यामध्ये राबवण्यात आलेलं होतं तर का राबवण्यात आलं होतं पहा जम्मू काश्मीरमधील स्थानिक लोकांमध्ये भारतीय लष्कराबद्दल सद्भावना निर्माण करण्यासाठी ही जी मोहीम आहे किंवा हे ऑपरेशन आहे हे राबवण्यात आलं होतं आणि हे जे ऑपरेशन आहे पहा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली जम्मू काश्मीरमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे पहा कोणतं ऑपरेशन आहे ऑपरेशन गुडविल लक्षात आहे यापूर्वी आपल्याला एक प्रश्न असा विचारण्यात आला होता की भारतीय लष्कराकडून सदिच्छा दर्शक मोहीम राबवली होती ती कोणती होती तर पहा ती होती ऑपरेशन गुडविल कधी कधी विचारलं कोणत्या राज्यात तर जम्मू काश्मीर हे त्याचं उत्तर असणार आहे गुडविल ऑपरेशन हे जे आहे कधी सुरू केलेलं आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या वर्षी महत्त्वाचा प्रश्न आहे पहा मित्रांनो आणि प्रश्न या व्हिडिओची जर पी डी एफ पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनचे लिंक दिली आहे पहा मराठी नोकरी या टेलिग्राम चॅनलची त्याला जाऊन भेट द्या त्यावरती या व्हिडिओची पी डी एफ तुम्हाला मिळून जाईल प्रश्न आठवा आहे महाराष्ट्रात कोणत्या भागात सर्वात जास्त पाऊस पडतो पहा मित्रांनो महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या भागामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर कोकणामध्ये महाराष्ट्रात आपल्या सर्वात जास्त पाऊस पडतो लक्षात ठेवा महाराष्ट्राच्या पश्चिमेला सह्याद्री पर्वतरांग हे जे आहे हे अरबी समुद्रावरून वाहणारे बाष्पयुक्त नैऋत्य मान्सून वारे जे आहेत हे सह्याद्री पर्वताला आडतात किंवा धडकतात त्यामुळे कोकणामध्ये प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य हा जो आहे हा मोठ्या प्रमाणावर पडतो यालाच एक ऑपोजिट प्रश्न असा विचारला जातो की महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो पहा आपण दुसरा प्रश्न जो उल्लेख केला आहे ते आपल्याला ध्यानात थे ठेवायचं आहे आंबोली हे ठिकाण आहे लक्षात ठेवा आंबोली ठिकाण आहे या ठिकाणी महाराष्ट्रात आपल्या सर्वात जास्त पाऊस पडतो आंबोली आहे पहा सिंधुदुर्ग याच जिल्ह्यामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो महत्त्वाचे प्रश्न आहेत हे देखील प्रश्न नववा आहे खालीलपैकी कोणता देश नाही पहा खालीलपैकी देश कोणता नाही मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा देखील इम्पॉर्टंट आहे कारण या प्रश्नामध्ये थोडंसं आपल्याला कन्फ्युजन देखील आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर वेस्ट इंडिज लक्षात ठेवा वेस्ट इंडिज आपलं उत्तर आहे पण वेस्ट इंडिज हा देश नाही लक्षात ठेवा वेस्ट इंडिज देश नाही यामध्ये पहा क्युबा पनामा आणि टोगो हे जे आहेत हे, हे देश आहेत आणि वेस्ट इंडिज काय आहे पहा तर वेस्ट इंडिज हा देश नसून तो एक कॅरेबियन बेट समूहाचा एक भाग आहे लक्षात ठेवा वेस्ट इंडिज हे जे आहे हे देश नाही तो एक कॅरेबियन बेट समूह आहे आणि कॅरेबियन बेट समूहाचं एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये संघराज्य स्थापण्यात आलं होतं पहा कधी एकोणीसशे अठ्ठावन्न या वर्षी स्थापण्यात आलेलं होतं संघराज्य आणि एकोणीसशे बासष्ट साली ते संपुष्टात आलेलं आहे पर्याय दोन आपलं योग्य उत्तर आहे वेस्ट इंडिज हा देश नसून एक कॅरेबियन बेटाचा समूह आहे प्रश्न दहा आहे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही खालीलपैकी कोण होते पहा वैयक्तिक सत्याग्रह याचे पहिले सत्याग्रही कोण आहेत इतिहासातील मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे हा देखील आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन आचार्य विनोबा भावे हे जे आहेत हे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही आहेत तर पहा मित्रांनो युद्ध काळामध्ये इंग्लंडला अधिक संकटात न टाकण्याच्या हेतूने व आपल्या मागण्या कायम ठेवण्यासाठी कोणी महात्मा गांधी यांनी एकोणीसशे चाळीस या वर्षी वैयक्तिक सत्याग्रहाची मोहीम सुरू केली होती लक्षात ठेवा मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे हा देखील तर एकोणीसशे चाळीसमध्ये महात्मा गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रहाची मोहीम सुरू केलेली होती आणि या वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही म्हणून आचार्य विनोबा भावे यांना ओळखले जाते मित्रांनो प्रश्न थोडासा महत्वाचा आहे इतिहासावरील आहे तर आचार्य विनोबा भावे आचार्य विनोबा भावे हे जे आहेत हे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही अशी त्यांची ओळख आहे पर्याय तीन योग्य उत्तर आहे प्रश्न अकरा आहे अकबराच्या महसूल व्यवस्थेचा प्रमुख खालीलपैकी कोण होता पहा मित्रांनो अकबराची जी महसूल व्यवस्था होते त्याचा आपल्याला प्रमुख सांगायचा आहे की कोण होता याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर तोरडमल हा जो आहे हा अकबराच्या महसूल व्यवस्थेचा प्रमुख होता लक्षात ठेवा अकबराच्या महसूल व्यवस्थेचा प्रमुख कोण आहे तोरड मल आणि अकबर हा जो आहे हा हुमायूचा मुलगा आहे पहा अकबर अकबर कोणाचा मुलगा आहे ह्युमायू ह्युमायूचा मुलगा आहे अकबर त्याने जे आहे पहा म्हणजे त्याने हिंदू तीर्थक्षेत्रावरील लावलेला जो जिजियाकर होता तो रद्द करून धार्मिक सहिष्णुता वाढवण्याचा प्रयत्न केला होता आणि लक्षात ठेवा अकबर कोण आहे तर अकबर हा हुमायूचा मुलगा आहे आणि अकबराच्या महसूलाचा व्यवस्था महसूल व्यवस्थेचा प्रमुख कोण आहे तर पहा तोरड मल पर्याय एक योग्य उत्तर आहे प्रश्न बारा आहे रोजगार हमी योजनेचा जिल्हा स्तरावरील प्रमुख खालीलपैकी कोण असतो पहा रोजगार हमी योजना याचा डिस्ट्रिक्ट लेवलचा प्रमुख कोण असतो याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार जिल्हाधिकारी म्हणजेच पहा कलेक्टर हा जो आहे हा रोजगार हमी योजनेचा जिल्हा पातळीवरचा प्रमुख असतो मित्रांनो लक्षात ठेवा आणि तालुका रोज़ स्तरावर रोजगार हमी योजनेचा प्रमुख जो आहे हा तहसीलदार असतो पहा तहसीलदार कशावर असतो पहा तालुका लक्षात ठेवा मित्रांनो तालुका पातळीवरील रोजगार हमी योजनेचा प्रमुख जो आहे हा तहसीलार असतो आणि जिल्हा स्तरावरील प्रमुख कोण असतो तर कलेक्टर हा जो आहे जिल्हा स्तरावरील प्रमुख असतो आणि बीडिओ बीडिओ म्हणजे पहा बीडिओचा फुलफॉर्म आहे ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर यालाच काय म्हटलं जातं गट विकास अधिकारी पहा अधिकारी. अधिकारी बी डी ओ याला काय म्हटलं जातं गट विकास अधिकारी मित्रांनो महत्त्वाचे प्रश्न आहेत हे देखील प्रश्न विसरू नका विकास अधिकारी म्हटलं जातं बीडिओला आणि बीडिओचा फुलफॉर्म काय आहे तर ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर प्रश्न तेरा आहे राज्यपालांना आपल्या पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते पहा ज्यावेळेस राज्यपाल आपल्या पद पदाची शपथ घेतात पहा म्हणजे पद ग्रहण करण्याची शपथ घेतात त्यावेळी त्यांना जी शपथ आहे हे कोण देतो याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन मुख्य न्यायाधीश हा जो आहे हा राज्यपालांना पदग्रहण समयी शपथ देत असतो जो की उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश पर्याय तीन आपलं योग्य उत्तर आहे लक्षात ठेवायचे तर राष्ट्रपतींची इच्छा असेपर्यंत राज्यपाल पदावरती राहू शकतो राष्ट्रपती केव्हाही राज्यपालाला पदमुक्त करू शकतात पहा म्हणजे राष्ट्रपतींच्या हातामध्ये आहे की राज्यपालाला पद द्यायचं आहे की पदावरून त्यांना काढायचं आहे आणि राज्यपालाला आपला राजीनामा जो आहे तो राष्ट्रपतीकडे सादर करावा लागतो लक्षात ठेवायचं आहे जो राष्ट्रपती आहे यांच्याकडे आपला राजीनामा सादर करतात राज्यपाल आणि राज्यपाल हा कोण असतो पहा जे राज्य मंत्रिमंडळ आहे पहा राज्य मंत्रिमंडळ आणि पंतप्रधान लक्षात ठेवा राज्य मंत्रिमंडळ आणि पंतप्रधान या दोघातील दुवा जो असतो म्हणजे एक दोघांमध्ये एक कॉमन फॅक्टर असतो तो असतो पहा राज्यपाल लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे हा देखील कारण भरपूर विद्यार्थ्यांना राज्यपाल काय असतो हेच माहीत नाही आणि सध्या आपल्या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहेत पहा महाराष्ट्राचे राज्य राज्यपाल आहेत भगत कोश्यारी पहा भगतसिंग कोश्यारी किंवा भगत कोश्यारी हे जे आहेत हे सध्या आपल्या राज्याचे राज्यपाल आहेत राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत पहा राज्याचे मुख्यमंत्री आहेत था उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत या ठिकाणीच पहा उपमुख्यमंत्री जे कोण आहेत ते आहेत अजित पवार अजित पवार उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी प्रश्न चौदा आहे खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीनुसार पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यात आली आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर त्र्याहत्तरवी लक्षात ठेवा मित्रांनो त्र्याहत्तरवी दुरुस्ती जी झाली त्यानुसार जी पंचायत राज व्यवस्था आहे ही बळकट करण्यात आलेली आहे त्यानुसार पहा त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीनुसार ग्रामीण स्थानिक स्वराज्य घ संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे तर चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्तीनुसार शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे या ठिकाणी महत्त्वाचा आहे पहा त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती याने काय केलेलं आहे तर ग्रामीण स्वराज्य संस्था ग्रामीण स्वराज्य संस्था यांना घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे आणि त्र्याहत्तरवी घटनादुरुस्तीनुसार पहा कोणाला त्रेह, चौऱ्याहत्तरवीनुसार शहरी स्थानिक लक्षात ठेवायचे त्र्याहत्तर ग्रामीण चौऱ्याहत्तर स्थानिक आणि त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीनुसार पंचायतराज व्यवस्था जी आहे ही बळकट करण्यात आलेली आहे पर्याय दोन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न पंधरा आहे नागरिकांना मूलभूत हक्क व स्वातंत्र्य डॅश शासन पद्धतीमध्ये मिळले जाते किंवा मिळतात याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर लोकशाही शासन पद्धतीमध्ये आपल्या नागरिकांना मूलभूत हक्क आणि स्वातंत्र्य मिळू शकतं लक्षात ठेवा लोकशाही शासन पद्धतीमध्ये नागरिकांना मूलभूत हक्क व स्वातंत्र्य मिळते तर भारतामध्ये नागरिकांना सहा प्रकारचे मूलभूत हक्क देण्यात आलेले आहेत हे जे सहा मूलभूत हक्क आहेत पहा सहा मूलभूत हक्क यावरती आपण डीपमध्ये एक व्हिडिओ नक्की घेणार आहोत आणि भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्कांचा समावेश जो आहे हा कलम बारा ते कलम पस्तीसमध्ये करण्यात आलेला आहे यावरती मित्रांनो एक प्रश्न विचारण्यात आला आहे की राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्कांचा समावेश कोणत्या कलमात आहे पहा कलम कलम बारा ते पस्तीस पहा बारा ते पस्तीस या कलमामध्ये राज्यघटनेमध्ये आपल्या मूलभूत हक्कांचा समावेश करण्यात आलेला आहे पर्याय एक लोकशाही आपलं उत्तर असणार आहे प्रश्न सोळावा आहे भारतातील संसदीय व्यवस्थेचा डॅश हा केंद्रबिंदू असतो पहा भारतातील संसदीय व्यवस्था आहे याचा केंद्रबिंदू कोण असतो याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर पंतप्रधान भारतामध्ये आपल्या हा जो आहे हा संसदीय व्यवस्थेचा मुख्य म्हणजेच केंद्रबिंदू असतो लक्षात ठेवा पंतप्रधान केंद्रीय मंत्रिमंडळाचे प्रमुख देखील असतात पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार असतात आणि पंतप्रधान हे जे आहेत देशाचे वास्तव प्रमुख असतात लक्षात ठेवायचं आहे पर्याय तीन आपले योग्य उत्तर आहे पंतप्रधान प्रश्न अठरा आहे प्रश्न सतरा आहे राष्ट्रपती व उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिकामी असल्यास त्यांचे कर्तव्य कोण बजावतो मित्रांनो सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न आहे पहा जर राष्ट्रपती गैरहजर असेल किंवा पदावरती नसतील तर त्यांचं जे कार्य आहे हा त्यांचं कर्तव्य जे आहे हे उपराष्ट्रपती बजावत असतात पण या ठिकाणी प्रश्न आहे की राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती जर दोन्हीही नसले पदावरती त्यांच्या तर त्यांच्याऐवजी काम कोण पाहतो याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश किंवा न्यायमूर्ती जे आहेत हे ज्यावेळी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती गैरहजर असतील किंवा पदावर रिकामी नसतील किंवा पदावर नसतील किंवा पद त्यांचा रिकामा असेल तर त्यांचं कर्तव्य जे आहे हे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे जे आहेत हे बजावत असतात लक्षात ठेवायचे मित्रांनो ज्यावेळी राष्ट्रपती झाकीर हुसेन यांचा मृत्यू झाला होता तर त्यावेळी उपराष्ट्रपती व्ही व्ही गिरी यांनी राजीनामा दिला होता लक्षात ठेवा तर तेव्हा कधी एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्ला यांनी राष्ट्रपतींचा कार्यभार स्वीकारला होता राष्ट्रपती उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिकामी असल्यास त्यांचे कर्तव्य आहेत पहा ते सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती बजावत असतात पर्याय चार योग्य उत्तर आहे प्रश्न अठरा आहे इंटरनेट बँकिंगमध्ये वापरण्यात येणारा ओ टी पी म्हणजे काय आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला आहे ओ टी पी याचा फुलफॉर्म काय आहे मित्रांनो इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा जो प्रश्न आहे हा तंत्रज्ञानावर आधारित प्रश्न आहे आणि प्रत्येकाला माहीत पाहिजे की ओ टी पी म्हणजे नेमकं काय असतं याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक वन टाईम पासवर्ड पहा ओ ओ टी पी वन टी टी फॉर टाइम आणि पी म्हणजे पहा पासवर्ड वन टाईम पासवर्ड हा जो आहे हा एकाच वेळी लक्षात ठेवायचा आहे ओ टी पी म्हणजे वन टाईम पासवर्ड म्हणजे कोणतेही लॉग इन करण्यासाठी वापरला जाणारा जो आय डी असतो तो एकाच वेळी मर्यादित काळासाठी आपल्याला पडताळा करण्यासाठी दिला जातो म्हणजे ओ टी पी ज्यावेळी आपल्या मोबाईलवरती येतो त्यावेळी फक्त मोबाईल किंवा ईमेलवरती ओ टी पी येतो त्यावेळी फक्त काही वेळापुरता असतो मर्यादित असतो त्यानंतर तो ओ टी पी बंद होऊन जातो लक्षात ठेवा ओ टी पी म्हणजे वन टाईम पासवर्ड प्रश्न एकोणवीस आहे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या सीमा कोणत्या नदीमुळे विभागल्या आहेत याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन वैनगंगा या नदीमुळे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांच्या सीमा ज्या आहेत ह्या विभागल्या गेलेल्या आहेत लक्षात ठेवा वैनगंगा नदीचा जो उगम आहे तो आहे पहा सिवनी सिवनी असं उत्तर आहे सिवनी हे जे आहे सातपुडा रांगामध्ये आहे मध्य प्रदेश राज्य आहे या ठिकाणी होतो कोणत्या ठिकाणी सिवनी या ठिकाणी वर्धा आणि वैनगंगा या विदर्भातील प्रमुख दक्षिणवाहिनी नद्या आहेत आणि वर्धा आणि वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहाला प्राणहिता असं म्हटलं जातं यावरतीही आपल्याला प्रश्न नेहमी विचारण्यात येतो प्राणहिता कोणत्या नद्याच्या एकत्रित प्रवाहाला म्हणतात वर्धा आणि वैनगंगा यांच्या प्रवाह एकत्रित प्रवाहाला प्राणहिता म्हणतात आणि इंद्रावती ही जी आहे ही महाराष्ट्र व छत्तीसगडच्या बॉर्डरवरून वाहणारी नदी आहे या ठिकाणी प्रश्न आहे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांच्या सीमा ज्या आहेत ह्या वैनगंगा या नदीमुळे विभागल्या गेल्या आहेत पर्याय दोन योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक वीस आहे पहा या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला ऑलरेडी उत्तर आपण टिक करून ठेवलेलं आहे दादासाहेब फाळके पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे आणि याचं उत्तर आहे पहा चित्रपट या क्षेत्राशी संबंधित आहे दादासाहेब फाळके पुरस्कार मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे हा देखील तर पहा दादासाहेब फाळके यांनी एकोणीसशे तेरामध्ये राजा हरिश्चंद्र या भारतातील पहिल्या मुखपटाची निर्मिती केल्यामुळे त्यांच्या स्मृतीपित्यर्थ हा पुरस्कार हा पुरस्कार भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाद्वारे दिला जातो आणि हा देशातील सिनेसृष्टीमधील सर्वोच्च पुरस्कार देखील आहे पहा मित्रांनो जर आपल्याला प्रश्न असा विचारला भारतीय सिनेमा सृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार कोणता तर दादासाहेब फाळके हा जो आहे आपल्या भारतातील चित्रपट सृष्टीमधील सर्वात मोठा पुरस्कार आहे आणि जो भारताचा सर्वात मोठा पुरस्कार आहे पहा भारताचा नागरी पुरस्कार तो आहे पहा भारतरत्न हा भारतातील नागरिक पुरस्कार आहे सर्वात मोठा मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे हा देखील दादासाहेब फाळके यांनी कधी एकोणीसशे तेरा या वर्षी राजा हरिश्चंद्र या भारतातील पहिला मुखपट जो आहे याची निर्मिती केली होती आणि त्याच्या स्मृतीमध्ये हा पुरस्कार आपण भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाद्वारे दिला जातो आणि देशातील सर्वोच्च उंच सिनेसृष्टीतील पुरस्कार देखील मानला जातो दा दादासाहेब फाळके पुरस्कार पर्याय तीन चित्रपटामध्ये दिला जातो पर्याय तीन योग्य उत्तर आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पहा एका पुस्तकाचा रिव्ह्यू म्हणजे या पुस्तकाविषयी आपण काही माहिती सांगणार आहोत तर आपण हा व्हिडिओ यासाठी बनवत आहोत की आपले भरपूर विद्यार्थी जे आहेत ते आपल्याला नेहमी कमेंट करतात किंवा आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मेसेज करतात की सर आपल्याला नवीन जे काही पोलीस भरतीविषयक महत्त्वाचं पुस्तक आहे हे पुस्तक आपल्याला सांगत राहा म्हणून आपल्या नेहमी अशा कमेंट येत राहतात तर त्यामुळेच आज आपण एक पुस्तक असं घेऊन आलो पहा तर हे जे पुस्तक आहे हे स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील द स्मार्ट बुक पस्तीस हजार असं त्याचा आहे पहा म्हणजे यामध्ये पस्तीस हजार असं दिलेलं आहे तर हे जम्बो पोलीस भरतीसाठी वर्गीकृत सखोल विश्लेषण म्हणजे त्याचा संदर्भ आणि स्पष्टीकरणासह हे जे पुस्तक आहे हे सध्या मार्केटमध्ये उपलब्ध झालेलं आहे पहा हे जे आहे भारती प्रकाशन यांच्याद्वारे प्रकाशित पुस्तक आहे लेखक आहे त्याचे सिद्धेश्वर हाडबेसर आणि मित्रांनो हे जे पुस्तक आहे याचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आहे की पहा दोन हजार एकवीसमध्ये मध्ये जेवढ्या काही सर्व जिल्ह्यातील पोलीस भरती झालेल्या आहेत आणि त्यांच्या ज्या प्रश्नपत्रिका असणार आहेत त्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्यांच्या पूर्ण एक एक टॉपिक वाईज म्हणजे एक गटनीय हाय आणि त्यांच्या स्पष्टीकरणासह त्याचं विश्लेषण देणार आपल्या महाराष्ट्रातील एकमेव पुस्तक आहे कारण यामध्ये पहा सध्या मार्केटमध्ये भरपूर पुस्तकं दिली आहेत त्यामध्ये प्रश्न आणि उत्तर असं देण्यात आलेलं आहे पण हे जे पुस्तक आहे यामध्ये प्रश्न उत्तर आणि त्याचे जे चुकीचे पर्याय देखील असतील त्यांचंही संदर्भ आणि स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे मित्रांनो आणि हे पुस्तक आहे की या पुस्तकामधील क्यू आर कोड सह हे स्मार्ट बुक आपल्याला उपलब्ध होईल म्हणजे या ठिकाणी एक तुम्हाला क्यू आर कोड देखील मिळणार आहे आणि तो क्यू आर कोड स्कॅन केल्याच्या नंतर हे जे पुस्तक आहे याची आपल्याला डिजिटल आवृत्ती देखील पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर यामध्ये अजून महत्वाचा घटक म्हणजे आहे पहा प्रत्येक घटकामध्ये जवळपास पाच प्रकारचे क्यू आर कोड आहेत त्यांचा समावेश केलेला आहे तर त्यामधील जो पहिला क्यू आर कोड असणार आहे यामध्ये पहा आपल्याला व्हिडिओ लेक्चर मिळणार आहेत यामधील जो दुसरा क्यू आर कोड आहे यामध्ये ऑनलाईन टेस्ट जे आहे ही संपूर्ण महाराष्ट्रातील रँक आपल्याला मिळणार आहे तिसरा जो क्यू आर कोड असेल तो, तो ते 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 ग्रुप डिस्कशन प्लॅटफॉर्मसाठी असणार आहे म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी ग्रुप डिस्कशन करता येईल चौथा जो क्यू आर कोड आहे तो चॅटद्वारे जे काही तज्ञ मार्गदर्शक असतील त्यांच्याकडून आपल्या शंका आणि त्याचे निरसन देखील आपल्याला करावायस मिळणार आहे आणि पाचवा जो क्यू आर कोड असणार आहे हा टेलिग्राम ग्रुपसाठी असणार आहे आणि मित्रांनो या पुस्तकातील सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आहे पहा यामध्ये दोनशेपेक्षा जास्त टॉपिक वाईज ज्या टेस्ट आहेत पूर्ण महाराष्ट्रात रँक सोबत हे जे आहेत ह्या मोफतमध्ये दिलेल्या आहेत तर मित्रांनो हे जे पुस्तक आहे पहा सिद्धेश्वर हाडबेज यांच्याद्वारे लिखित पुस्तक आहे आणि या पुस्तकाचे प्रकाशक आहेत पहा भारती प्रकाशन आणि मित्रांनो जर आपल्याला हे जे पुस्तक आहे घ्यायचं असेल तर त्याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण ऑनलाईन बुक देखील हे घेऊ शकता मित्रांनो हे जे पुस्तक असणार आहे हे सर्वात दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीस या भरतीसाठी सर्वात महत्त्वाचं पुस्तक ठरू शकतं कारण यामधील जे काही प्रश्न आहेत हे जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के प्रश्न जशास तसे सगळ्या स्पर्धा परीक्षेला आपल्याला उतरत आहेत तर त्यापैकी पोलीस भरतीसाठी हे जे पुस्तक आहे सर्वात महत्वाचं पुस्तक आहे तर मित्रांनो लगेच आपण ऑनलाईन बुक पुस्तक करू शकता तर मित्रांनो हे होते पहा प्रस्न। हे प्रस्न आपले ती वीस जनरल नॉलेजचे प्रश्न हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले तुम्हाला जर प्रश्न हे आवडत असतील किंवा व्हिडिओ जर आपल्या आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करत राहा आपल्या मित्रांमध्ये हे प्रश्न शेअर करा आणि या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर सोबतच मित्रांनो मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे टेलिग्राम चॅनलची मी लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण चॅनल जॉईन करा त्या ठिकाणी आपण रेग्युलर करंट अफेअर्स तसेच पहा प्रत्येक व्हिडिओच्या पीडीएफ नोट्स आणि ज्या काही पुस्तकातील महत्त्वाच्या नोट्स असतील त्या ठिकाणी आपण त्या उपलब्ध करून देत आहोत त्याही अगदी मोफतमध्ये आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र